निसर्ग वादळाचा फटका पनवेल शहराला सुद्धा बसून मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडले आहेत निसर्ग चक्री वादळामुळे नवीन पनवेल येथे झाडे पडले असल्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले होते त्या संदर्भात पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौथमोल यांनी या ठिकाणांची पाहणी करत महापालिकेच्या माध्यमातून ही पडलेली झाडे बाजूला काढून रस्ता मोकळा केला तसेच बुधवारी सकाळी साडे वाजता विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून तो विद्युत पुरवठा काही भागात सव्वीस तासांनंतर सुरू झाला शहरातील पायोनीर विभागातील विद्युत पुरवठा अशा प्रकारे खंडित झाला होता यावेळी भाजपचे नगरसेवक नितीन पाटील व विक्रांत पाटील यांनी सातत्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्कात राहून तो वीज पुरवठा सुरळीत करून घेतला शहरातील अनेक भागांसह पायोनीर विभागातील असलेल्या सारस्वत बँकेजवळील बदामाचे झाड तुफाने पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यावरच उन्मळून पडले त्यामुळे अनेक विजेच्या लाईन खंडित झाल्या होत्या मुसळधार पावसामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्किलीचे झाले यावेळी सदर झाड कटरने कट करून जेसीबीचा वापर करून सदर खाली पडलेले झाड पूर्णतः बाजूला करण्यात आले व वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने मध्येच ब्रेक झालेल्या विद्युत वाहिनी व वा तांत्रिक कामे पूर्ण करण्यास संबंधित खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सव्वीस तास लागले यावेळी नगरसेवक नितीन पाटील व विक्रांत पाटील यांनी पूर्णतः मदत केली तसेच प्रभागातील व्हॉट्सअप ग्रुपवर सदर कामाची माहिती हे दोन्ही नगरसेवक देत होते या कामामुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुद्धा झाला नाही तसेच अनेक इमारतीच्या टाक्या अपुऱ्या पाण्यामुळे भरल्या गेल्या नाहीत या संदर्भात सुद्धा रहिवाशांना ते वारंवार माहिती देत राहिले याबद्दल स्थानिक रहिवाशांनी त्यांचे कौतुक केले आहे